नमस्कार शेतकरी मित्रांनो, मित्रा कंपनी सादर करत आहेत ऑरेंज मास्टर ब्लास्ट प्लस। हे मशीन 600 लीटर व 1000 लीटर क्षमतेच्या टँकमध्ये उपलब्ध आहे। यासाठी 540 पीटीओ आरपीएम द्यावे लागतात। या मशीनमध्ये ॲडजस्टेबल टोबार देण्यात आलेला आहे। हा 4 इंचापर्यंत तुम्ही ॲडजस्ट करू शकता। या ठिकाणी तुम्हाला हे होल्स दिसत आहे, ह्यामध्ये तुम्ही तो ॲडजस्ट करू शकता। वाईड अँगल शाप देण्यात आला आहे। हा शाप 90° वळू शकतो। तसेच एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत वळताना पीटीओ बंद न करता काम शक्य होते। ट्रॅक्टरकडून पंपाकडे येणारे शॉक्स व झटके ॲब्झॉर्ब करण्यासाठी टाटा इनोवाकुशन रबर कपलिंगचा वापर केलेला आहे। त्यामुळे तुमचा पंप व पाठीमागची असेंब्ली सुरक्षित राहण्यास मदत होते। या मशीनमध्ये 75 लिटर पर मिनिट व 40 bar प्रेशर क्षमता असलेला उडर कंपनीचा ड्राय पंप देण्यात आलेला आहे। या पंपाचे वैशिष्ट्य म्हणजे या पंपामध्ये मूव्हिंग पार्ट खूप कमी असल्यामुळे याचा सहजासहजी मेंटेनन्स निघत नाही व हा जो पंप आहे हा कंटिन्युअस फ्लो प्रत्येक नोझलला एक समान देण्यास मदत होते। तसेच या पंपामध्ये आपल्याला वॉटर सोर्स पासून 8 फुटापर्यंत पाणी टाकीमध्ये खेचण्याची सुद्धा सुविधा देण्यात आलेली आहे। पंपामध्ये 40 bar प्रेशर पेक्षा जास्त प्रेशर तयार झाल्यास पंप डॅमेज होण्याचे चान्सेस असतात। म्हणून आपण याला 40 bar प्रेशर तयार झाल्यानंतर पंपामधला प्रेशर रिलीज होण्यासाठी प्रेशर रिलीफ वॉल्वची सुविधा या पंपामध्ये देण्यात आलेली आहे। या मशीनमध्ये 616 व 712 व्यास असलेला जर्मन टेक्नॉलॉजीचा फॅन देण्यात आला आहे। हा फॅन ग्लास रेनफोर्स पॉलिप्रोपिलिन ह्या मटेरियलपासून बनवलेला आहे। त्यामुळे वातावरणातील कोणत्याही घटकाचा यावर परिणाम होत नसल्यामुळे यातील कोण चेंज होत नाही। परिणामी तुमची वर्षानुवर्ष एक समान हवा भेटण्यास मदत होते। हा फॅन ताशी 21,000 क्यूबिक मीटर हवा देतो। या मशीनमध्ये रिव्हर्स टाईपचा फॅन दिल्यामुळे हा फॅन वरनं हवा घेतो आणि वरनं सोडतो। परिणामी तुमचा जमिनीवरील काडी कचरा धूळ माती तसेच डावणी बुरीचे जे स्कोर पडलेले असतात तो या फॅन ओढत नाही, तसेच ते झाडापर्यंत जाण्यास रोखते। या मशीनमध्ये 2 speed व 1 neutral गिअर देण्यात आला आहे। त्यामुळे आपल्या गरजेनुसार हवेचा दाब कमी जास्त करणे किंवा पूर्णतः बंद करणे सहज शक्य होते। आपल्या द्राक्षबागेच्या कॅनोपीनुसार आपण यामध्ये हवा ॲडजस्ट करू शकतो। यामध्ये या पोझिशनला जो गिअर दिसतोय हा लो गिअरवरती आहे। त्यानंतर ह्या पोझिशनला आपण ज्यावेळेस गिअर नेऊ त्यावेळेस हा न्यूट्रल होईल। म्हणजे ज्यावेळेस तुमची बाग फ्लावरिंग स्टेजमध्ये असेल किंवा पूर्णतः तुम्हाला हवेची गरज नसेल त्यावेळेस या हा गिअर आपण न्यूट्रल पोझिशनला ठेवू शकतो। ज्यावेळेस वातावरणातील हवेचा दाब जास्त असेल व आपल्याला हवेची गरज जास्त भासत असेल त्यावेळेस आपण हा ह्या पोझिशनला जर गिअर नेला तर हाय पोझिशनला गिअर जातो व आपल्याला पाहिजे तेवढी हवा मशीनमधनं भेटू शकते। आणि एक समान हवा देण्यासाठी ती ओढताना इनलेट वेन्सचा वापर केला आहे। इनलेट वेन्सने एक समान हवा ओढल्यानंतर ती दोन्ही बाजूला समान प्रमाणात देण्यासाठी एअर डिवायडर देण्यात आलेले आहे। प्रत्येक नोझलला एक समान व लहरी हवा तयार करण्यासाठी काउंटर फिनचा वापर करण्यात आलेला आहे। लहरी हवामुळे झाडाच्या पानाच्या दोन्ही साईडला कव्हरेज भेटण्यास मदत होते। फॅनमुळे खालच्या साईडला जी हवा तयार होते व खाली वेस्ट जाते ती वेस्ट जाऊ नये ती उंच जाण्याकरता मदत करण्यासाठी आपण या ठिकाणी रिकव्हरी प्लेटचा वापर केला आहे। या मशीनमध्ये आरा कंपनीची टोटली 12 नोझल देण्यात आली आहे। एका साईडनी 1.0 सिरॅमिक डिस्कची नोझल आहे व दुसऱ्या साईडनी ETR देण्यात आली आहे। ही ETR नोझल तुम्ही PGR स्प्रेसाठी यूज करू शकता। टाकीतील पाणी बघण्यासाठी दोन्ही साईडला वॉटर लेवल इंडिकेटर देण्यात आलेला आहे। हे दोन्ही साईडला देण्याचा उपयोग म्हणजे तुम्ही टाकीतील पाणी तंतोतंतपणे मोजू शकता। या मशीनमध्ये हाय डेन्सिटी पॉलिथिलिन पासून बनवलेली मजबूत अशी 600 लिटर क्षमता असलेली टँक देण्यात आलेली आहे। या टँकवरती वातावरणातील कोणत्याही घटकांचा काहीही परिणाम होत नाही। 25 लिटर क्षमता असलेली रेन्सिन टँक देण्यात आलेली आहे। या रेन्सिन टँकचा उपयोग म्हणजे मेन टँक पंप व नोझल साफ करण्यासाठी होतो। टाकीतील पाणी कमी करण्यासाठी किंवा पूर्णतः काढून टाकण्यासाठी फ्लश वॉल्वची सुविधा, एवढी पावडर मिक्स करण्यासाठी बास्केट मिक्सरची सुविधा, टाकीतील केमिकल एक्झ्यू करण्यासाठी किंवा मिक्स करण्यासाठी एज्युकेटरची सुविधा, अँगल पासून टाकीचे संरक्षण होण्याकरता मजबूत असा बंपर देण्यात आला आहे। या मशीनमध्ये 2 टाईपचे फिल्टर दिलेले आहे। एक आहे सक्शन फिल्टर आणि नोझल फिल्टर। सक्शन फिल्टर हा टाकीतील पाणी
फिल्टर करून पंपाकडे पाठवतो. परिणामी पंप टाकीतून येणारा काडी कचरा घाण माती यापासून सुरक्षित राहण्यास मदत होते. नोझल चॉकअप किंवा ब्लॉक होऊ नये म्हणून नोझल फिल्टरचा वापर करण्यात आलेला आहे. हा फिल्टर पंपाकडून येणारे डस्ट पार्टिकल फिल्टर करण्यास मदत करतो. साफ करण्यासाठी हा बटरफ्लाय वॉल्व देण्यात आलेला आहे. हा फिल्टर कंट्रोल पॅनलच्या पहिले व पंपानंतर बसवण्यात आला आहे. परिणामी प्रेशर गेजची ॲक्युरन्सी वाढण्यास मदत होते. या मशीनमध्ये सिंगल पीस मजबूत व गंजरोधक चेसी देण्यात आलेली आहे. ही चेसी हॉट डीप गॅलोनाइज पावडर कोटिंग व लॅकर कोटिंग ह्या प्रोसेसपासून बनवली जाते. हॉट डीप गॅलोनाइज पावडर कोटिंग व लॅकर कोटिंग पासून बनवलेली गंजरोधक शेल या मशीनला देण्यात आला आहे. पावसाळ्यामध्ये टायरला चिकटलेला चिखल काढण्यासाठी स्क्रॅपर दिले आहेत. जास्त रुंद व सिक्स फ्लाय फाल्कन कंपनीचे टायर वापरण्यात आले आहेत. टायर व टाकीमधील गॅप जास्त असल्यामुळे पावसाळ्याच्या वेळी ह्यामध्ये जास्त चिखल फसला जात नाही. हे टायर 3 इंच आत व बाहेर ॲडजस्ट करता येते, त्यामुळे मशीनचा बॅलन्स राहण्यास मदत होते. तसेच या मशीनमध्ये मजबूत ॲक्सल हब व ग्रीसिंग पॉईंट दिले आहे, त्यामुळे तुमचे सर्व कार्य सुलभ होतात. पंपाच्या सेफ्टीसाठी बॉटम प्लेट दिली आहे, जेणेकरून पंप डॅमेज होऊ नये. तसेच ही प्लेट उघड बंद करू शकतो, त्यामुळे तेथील काडी कचरा आरामात काढण्यास मदत होते. 10 लिटर क्षमता असलेली क्लीन वॉटर टँक यामध्ये देण्यात आलेली. यामध्ये ह्या ठिकाणून आपण पाणी काढू शकता. 180 bar क्षमता असलेले होज पाईप या मशीनला देण्यात आलेले आहे. एक्स्ट्रा हँडगन जोडण्याची सुविधा. या मशीनमध्ये ओडर कंपनीचा कंट्रोल पॅनल देण्यात आलेला आहे. हा कंट्रोल पॅनल पंपाकडून नोझलकडे जाणाऱ्या पाण्यावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतो. तसेच हा कंट्रोल पॅनल तुमच्या गरजेनुसार खाली वर मागे पुढे ॲडजस्ट करू शकता. या कंट्रोल पॅनलमध्ये प्रेशर गेज मीटर कंट्रोलर व प्रेशर नॉब दिलेला आहे. यामध्ये ज्यावेळेस तुमचा कंट्रोलर SX व DX या पोझिशनवरती असेल, त्यावेळेस तुमचे दोन्ही साईडचे नोझल चालू असणार आहे. ज्यावेळेस हा कंट्रोलर SX या पोझिशनवरती जाईल, त्यावेळेस तुमच्या उजव्या बाजूचे नोझल चालू असणार आहे व डाव्या बाजूचे नोझल्स बंद असणार. ज्यावेळेस तुम्ही हा कंट्रोलर DX पोझिशनवरती न्याल, त्यावेळेस डाव्या बाजूचे नोझल चालू असणार व उजव्या बाजूचे नोझल्स बंद असणार.